बघा मोदींचं असं आमच्या पार्टीचं एक दुर्भाग्य आहे, इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रिलेटिव्ह वर्सेस परसेप्शन। म्हणजे मुसलमान आणि यादवांना एकत्र करून जातीवादाचं आणि सांप्रदायिकचं राजकारण करणारे लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव हे प्रोग्रेसिव्ह आहेत आणि हे सेक्युलर आहेत। बटाला कांडमध्ये आतंकवादी मारले गेले त्यांना फेक इन्काउंटर आहे त्याची चौकशी करा म्हणणारे केजरीवाल हे सेक्युलर आहेत, आणि त्यांच्या परिवाराला वारंवार भेटणारे दिग्विजय सिंग हे सेक्युलर आहे। म्हणजे ॲपीजमेंट ऑफ टेररिस्ट अँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन, आतंकवादाचं तुष्टीकरण हे सेक्युलरवादाचं लक्षण आहे, आणि आतंकवादाला विरोध करणं हे सेक्युलरवादाला विरोध करणं असं समजलं जातं। मुळामध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त दंगे, गुजरातपेक्षा जास्त दंगे महाराष्ट्रात झाले, गुजरातपेक्षा जास्त इन्काउंटर उत्तर प्रदेशमध्ये झाले, पण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला कोणी टार्गेट करत नाही, कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि काँग्रेस सरकारला टार्गेट नाही केला, पण कुठलेही दंगे कोणी मुख्यमंत्री करत नसतो ते अनफॉर्च्युनेट आहेत, ते व्हायला नको। पण गुजरातच्या दंग्याला घेऊन हे जे डाव्या विचारसरणीची मंडळी मीडियामध्ये आहेत मोठ्या प्रमाणावर, आणि ज्यांना हिंदुत्वाबद्दल, राष्ट्रवादाबद्दल, संघाबद्दल भयंकर ॲलर्जी आहे, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतून विशेष रूपाने जे इंग्लिश मीडियातले आलेले आहेत त्यांचा आमच्यावर विशेष प्रेम आहे, आणि त्यांनी या बाबतीमध्ये आम्हाला झोडपायचंच ठरवलं आहे। नरेंद्र मोदी, आज जर तुम्ही विचार केला तर गुजरातमध्ये किंवा कुठेही आम्ही असा एक तरी निर्णय घेतला आहे का की धर्माच्या आधारावर आम्ही कोणावर अन्याय केला आहे, विकासाच्या बाबतीत अन्याय केला आहे, अत्याचार केला आहे, जातीच्या आधारावर केला आहे? आमची विचारधारा याला संमती देत नाही। दुर्भाग्य असं आहे की इमेज वर्सेस रियालिटी असं आहे, आणि हे एक व्होट बँक पॉलिटिक्स करता सेक्युलरवादाचा उपयोग करणं आणि मुसलमानांच्या मनात भीती तयार करणं, आणि वी आर द ट्रू प्रोटेक्टर ऑफ द मायनॉरिटीज आहे म्हणून अल्पसंख्याकवाद, बहुसंख्याकवाद, दलित विरुद्ध सुवर्ण असे भांडणं लावणं, ते लोक दुर्दैवाने स्वतःला सेक्युलर समजतात, आणि जे जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स याच्या आधारावर आम्ही कुठलेही डिस्क्रिमिनेशन करणार नाही, सगळ्यांना समान न्याय मिळेल आणि सगळ्यांना समान विकासाची संधी मिळेल ते कम्युनल आणि सांप्रदायिक ठरतात। माझ्या हिशोबाने या देशातली काँग्रेस पार्टी ही मल्टी कम्युनल पार्टी आहे। मुलायम सिंग यादव किंवा लालू प्रसाद यादव हे मल्टी कम्युनल आहेत, नुसते कम्युनल नाही मल्टी कम्युनल आहेत, आणि भारतीय जनता पार्टी आणि आम्ही कम्युनलचा आमचा संबंधच नाही। आमच्याच राज्यात मुसलमानांचा विकास होऊ शकतो, आमच्या राज्यात मुसलमानांना समान न्याय मिळू शकतो, कारण आम्ही जात, पंथ, धर्म, भाषेच्या आधारावर डिस्क्रिमिनेट करणार नाही। आम्ही मुसलमानांच्या विरुद्ध नाही, आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात आहोत। दुर्दैवाने काही वेळा त्याचं मिसइंटरप्रिटेशन होतं, आणि नरेंद्र मोदींवर तर मीडियाने खूप अन्याय केलेला आहे, जे लोक प्रत्यक्षात बघून आले त्यांचे गैरसमज दूर झाले। आता हे आजकाल लोक लिहित असतात, लिहिणाऱ्याला लिहिण्याचा अधिकार आहे, वाचणाऱ्याला वाचण्याचा अधिकार आहे, आणि समजणाऱ्याला समजण्याचा अधिकार आहे। प्रत्येकाला तुमच्यासारखा आयडिया एक्सचेंज मिळालं, माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला कमीत कमी आपली खरी बाजू मांडायची संधी तरी मिळाली। राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य नेते आहेत, आणि आता त्यांच्या पक्षाचे धोरणं ते मांडतात आहेत। किती वेळा बोलले ते? 12 वेळा। मला असं वाटतं की मी एक पोस्टर चिकटवणारा कार्यकर्ता होतो, भिंतीवर माझा हस्ताक्षर खूप घालण्यात आहे, तर मी त्या काळ्या भिंतीवर पांढरा रंग लावायचो चुन्याचा, आणि मग दुसरा चांगला लोक त्या गिरू किंवा निळीन लिहायचे, अटल बिहारी वाजपेयी की सभा चलो कस्तोचन पार, रात्री 3-3 वाजेपर्यंत इथून काम करायचो, म्हणजे पर्चे वाटायचे। आता माझ्यासारखा माणूस जो कधी दिल्लीत गेला नाही त्याला दिल्लीचे रस्ते अजूनही माहिती नाही,
बायोडेटा तर मी छापलाच नाही कधी, तिकीट मागायलाही गेलो नाही, पदही मागायला गेलो. एवढा छोटा कार्यकर्ता अटल बिहारी वाजपेयी ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीवर बसण्याचा मला मान मिळाला. ते म्हणजे आमची पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे. आता इथे तर नवीनच सुरू झालं की राहुल गांधींना नेतृत्व करण्याचा अधिकार आहे, पण राहुल गांधींची प्रधानमंत्री बनण्याची पात्रता कोणती आहे? केवळ राजीव गांधींचं पुत्र असणं राहणं, राजीव गांधी आणि सोनिया गांधींचं, आणि पंडित नेहरूंचं नातू असणं आणि इंदिरा गांधींचं नातू असणं, एवढंच क्वालिफिकेशन जर देशाचं भविष्य बनवण्याकरता पुरेसं असेल तर ते जरूर प्रधानमंत्री त्यांनी बनावं किंवा लोकांनी त्याचा विचार करावा. पण या देशातली आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी, ग्रामीण सगळ्या क्षेत्राचा अभ्यास करून गुड गव्हर्नन्स, सुशासन देण्याची ताकद, गरिबी दूर करण्याची ताकद, नवीन लोकांना रोजगार देण्याची ताकद आणि भारताला भयभूक आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करणारी आणि सुखी, समृद्ध आणि संपन्न शक्तिशाली हिंदुस्थान म्हणून ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, नरेंद्र मोदींमध्ये आहे. आणि यांच्या तुलनेत आम्ही 4 पटींनी 5 पटींनी चांगलं शासन देऊ शकतो. त्यामुळे प्रधानमंत्रीची निवड तो कोणाचा मुलगा आहे या आधारावर न होता त्याच्या कार्य आणि कर्तृत्वावर झाली तरच देशाचं भविष्य बदलेल. त्यामुळे राहुल गांधी यांची पात्रता फक्त राजीव गांधी आणि सोनिया गांधींचे सुपुत्र, इंदिरा गांधींचे नातू आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे पणतू, याशिवाय तिसरा कुठला विषय तर मला त्यांच्याबद्दल दिसत नाही.